रोज बघा ना, जे पदोन्नतीचे आदेश काढले होते एका रात्रीमध्ये जे आदेश परत स्थगित दिलेले आहे, पाच पाच अधिकाऱ्यांचे गोंधळ काढपा या त्यांना पुढे आलेला. नेमकं हे आदेश परत घेण्याचं काय कारण आहे हे देखील समजलं पाहिजे. काही प्रशासकीय चूक झाली आहे की मागच्या वेळेस जसं 10 आदेश डीसीपींचे थांबवले आणि नंतरच्या बदली घोटाळ्यामध्ये आता ते सीबीआयच्या स्कॅनरमध्ये आहे आणि वसुलीचा तो भाग होता असं देखील त्या काळामध्ये लक्षात येत आहे. तर असा काही प्रकार आहे की नेमका काय प्रकार आहे हे समजलं पाहिजे एवढंच माझं म्हणणं. भाजपच्या पोलखोल रथावर जो हल्ला झाला, तोडफोड गुन्हा पण दाखल नाही असं आहे की पोलखोल आम्ही रोज करतोय. ज्यांची पोलखोल होते आहे ते अस्वस्थ आहेत, अस्वस्थ होऊन ते आमच्या रथावर हल्ले करतायत. त्यांनी कितीही हल्ले केले तरी पोलखोल थांबणार नाही आणि पोलिसांनी जर त्यांना संरक्षण दिलं तर पोलिसांची देखील आम्ही पोलखोल केल्याशिवाय राहणार. संजय राऊत नागपुरात येत आहे, एका महिन्यातला दुसरा त्यांचा तिसरा दौरा, दीड महिन्यातला तिसरा. नागपूर हेच त्यांच्या लक्षात. मला असं वाटतं की नागपूरच्या मातीमध्ये वातावरणामध्ये एक वेगळेपण आहे, त्याच्यामुळे नागपूरला ज्या ते वारंवार आले तर थोडी सुबुद्धी येईल. देवेंद्रजी, 18 मंत्र्यांनी कोरोनाचा जे उपचार आहे खासगीमध्ये केले आणि त्याची बिल सरकारी तिजोरीतून घेतल्याची माहिती पुढे येत आहे. मला या संदर्भातली माहिती नाहीये, त्यामुळे पूर्ण माहिती घेतल्यावरच विचार. गृहमंत्री परवा नागपूरमध्ये होते, शहर अध्यक्ष तिथला आहे, त्याला कुठं नेलंय, ज्या पद्धतीनं त्याला उचललंय काय सांगा. असं आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये इंग्रजांचं राज्य जसं चालायचं तसं पोलिसांचं राज्य चाललेलं आहे आणि विशेषतः त्या ठिकाणी ज्या प्रकारे लांगूल चालन हे सरकारचे मंत्री त्या ठिकाणी करतायत त्यातनं परिस्थिती अधिक वाईट होते. या लांगूल चालनामुळे दोन समाज एकमेकासमोर उभे राहत आहेत, त्यामुळे आज ही जी काही परिस्थिती या ठिकाणी उभी होते याचं एकमेव कारण पोलीस आणि सरकार यांची जी रिॲक्शन आहे आणि पर्टिक्युलरली विशेषतः ज्या प्रकारे हिंदू समाजाला टार्गेट करण्याचं काम हे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यात होत आहे याच्यामुळे तणाव वाढतोय. पोलिसांनी जात धर्म न पाहता कारवाई केली पाहिजे पण असं होताना दिसत नाही. महावितरणने ऍडिशनल सिक्युरिटी चार्ज लावलेला आहे परत ऑफिस पर और अमित शाह जी के घर पर बुलडोजर चला रहा है. आम आदमी पार्टी के लोग कुछ भी कहते रहते हैं, उनका कोई वजूद थोड़ी है, ऐसी बकवास को थोड़ी जवाब दिया जाता है. बकवास करने वाले लोग